बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड आणले, त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून, ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. ज्या घरात राजाराम बापू राहिले त्याच घराच्या मालमत्तेवर जिल्हा बँकेची जप्ती. जिल्हा बँकेची कर्ज थकवणाऱ्या बड्या धेंड्यांना मोकळी. ज्या घरात मंत्री जयंत पाटील यांचे वडील राहिले त्याच घराच्या मालमत्तेचा जिल्हा बँकेने लिलाव काढला आहे. तासगाव तालुक्यातील वायफळे गावचे पांडुरंग पाटील हे राजाराम बापूंचे खासगी सचिव होते. तसेच ते यशवंतराव चव्हाण, वसंतराव दादा आणि माजी राष्ट्रपती बी डी जत्ती यांचे जवळचे मित्र होते. त्यांनी विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही मोठी योगदान दिले. विनोबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत गावातील मागास वर्गीयांना स्वतःची 4 एकर जमीन मोफत दिली होती. स्वतः विनोबा भावे वायफळ्यात त्यांच्या घरी येऊन गेले. आपण जिथं उभो आहोत हे 4 एकर क्षेत्र जे पांडुरंग पाटील यांनी भूदान चळवळीसाठी गोरगरिबांना दान दिलं होतं. पांडुरंग पाटील म्हणजे तर कोण, तर ज्यावेळी राजाराम बापू हयात होते त्यावेळी राजाराम बापू या पांडुरंग पाटलांच्या घरी 4-4 दिवस येऊन राहत होते. इतके घनिष्ठ संबंध असणारे पांडुरंग पाटील. त्यांच्याबरोबर बी डी जत्ती असायचे. बी डी जत्ती म्हणजे देशाचे पूर्व राष्ट्रपती होते. बी डी जत्ती असतील, त्यानंतर अशोकराव चव्हाण असतील, इतके दिग्गज माणसं या पी डी पाटील यांच्या घराकडे येऊन राहत होते. आणि त्याच माणसाच्या आज जमिनीवर जिल्हा बँकेनं लिलाव काढलेला आहे. बरं, एकीकडं जिल्हा बँकेनं सर्वसामान्य माणसालाच टार्गेट केलेलं आहे, दुसरीकडं बऱ्यापैकी 20 टॉप 20 नावं जिल्हा बँकेनं घोषित केलेली आहेत की जे कोट्यधीश कर्ज काढलेले आहेत त्यांना एकालाही धक्का न लावता जी जिल्हा बँक सामान्य शेतकऱ्यांसाठी ओळखली जाते त्या सामान्य शेतकऱ्यावर जिल्हा बँकेनं टाच आणलेली आहे. पांडुरंग पाटील यांच्या घरी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, राजाराम बापू अशा मातब्बर नेत्यांची उठबस होती. राजाराम बापू तिथे 4-4 दिवस राहायला जायचे. पण शह काटशहच्या राजकारणात आज त्याच घराच्या मालमत्तेवर जिल्हा बँकेने जप्ती आणली. विशेष म्हणजे जिल्हा बँक राजाराम बापूंचे चिरंजीव असलेले मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वात काम करते. तासगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव पाटील यांनी याबाबत दुःख व्यक्त केले. ज्या घरानं ह्या भागातलं काम करत असताना या गावाला भूदान चळवळीच्या निमित्तानं आदरणीय विनोबा भावे जे संत, राष्ट्रीय संत होते, त्यांनी भूदान चळवळ जी चालू केली होती देशामध्ये, त्या भूदान चळवळीमध्ये या घरानं जे योगदान दिलं आहे त्या जवळच्याच जमिनी, त्याच्या जवळ असणारी त्याच गटातली त्यांच्या मालकीची जमीन, मागासवर्गीय ज्यांना जमीन नाही अशा मंडळींना 4 एकर जमीन त्यांनी मोफत दिली. आमच्या या गावाची ओळख, या गावातल्या मराठी शाळेचा पायाभरणी देखील विनोबा भावेंनी केला आहे. या घरामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतराव दादा, राजाराम बापू, विनोबा भावे येऊन थांबून मुक्काम करून गेलेले हे घर होतं. अशा घराचे धिंडोडे काढणे या पांडुरंग बापूंनी जे योगदान दिले, एक वेळ तर अशी म्हणजे मी स्वतःच्या कानानं ऐकलेली गोष्ट आहे, वसंतराव दादांना कैलासवासी शिवाजीराव पांडुरंग पाटील हे जिल्हा परिषदेला सभापती होते आणि ते 1983 साली वारले. त्यांचा पुतळा गावातल्या सगळ्या लोकांनी उभा करायचा निर्णय घेतला आणि त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वसंतराव दादा या ठिकाणी आले होते. दादा त्यावेळेला मुख्यमंत्री होते. दादांनी आमच्या चुलत्यांना
पांडुरंग बापूंना असं सांगितलं होतं की बापू तुम्ही शिवजयंती भरवत असताना मी स्वतः होमगार्डमध्ये असताना या गावामध्ये ढोल वाजवून गेलो आहे. म्हणजे इतकं मोठं योगदान असणाऱ्या माणसाच्या घराच्या जमिनीचा त्यांच्या मालकीच्या जमिनीचा लिलाव काढणं हे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं अतिशय चुकीचं केले. कैलासवाशी शिवाजीराव पाटलांचं पण तेवढंच मोठं योगदान या गावासाठी या भागासाठी त्यांनी दिलेलं आहे. सिद्धेवाडी तलावाला जमिनी देत असताना इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचा इतका मोठ्या प्रमाणात विरोध होता, पण शिवाजीरावांनी सांगितलं की आपल्या भागामध्ये असं एखादं काम सगळ्या समाजाच्या उन्नतीसाठी होत असेल तर आपण सगळ्यांनी संमती देऊया. पण या संमती देत असताना शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं शिवाजीराव पाटलांनी वचन दिलं की तुम्हाला सगळ्यांना पूर्वीच्या परिस्थितीप्रमाणे मी परिस्थिती आणून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यावेळेला दादा मुख्यमंत्री असताना कैलासवासी शिवाजीराव पाटलांच्या हस्ते सिद्धेवाडी तलावाचा नारळ फोडून त्याची सुरुवात झाली. ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्या लोकांना कैलासवासी शिवाजीराव पाटलांनी उपोषणाला बसून या लोकांना पाणी परवाने मिळवून दिले. लोकांनी त्या भावनेतून गावामध्ये कैलासवासी शिवाजीराव पांडुरंग पाटलांचा पुतळा गावाच्या स्टँडसमोर उभा आहे, जे भगतकुमार पाटील आणि भरतकुमार पाटील यांचे ते वडील आहेत. या गावानं समाजासाठी गावासाठी या भागासाठी दिलेलं जे योगदान आहे हे इतकं मोठं योगदान आहे. ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं जो लिलाव काढला आहे ह्या असल्या इतक्या मोठ्या घराची त्यांनी अक्षरशः धिंडवडे काढलेत, त्यांची धिंड काढल्यातला प्रकार आहे हे अतिशय निषेधार आहे. ही ह्याची शिक्षा त्या मंडळींना भोगायला भविष्यात परमेश्वर लावल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय. पांडुरंग पाटील यांचे चिरंजीव शिवाजीराव पाटील यांचेही वायफळे गावातील योगदान मोठे होते. त्यांनीच गावात सर्व सेवा सोसायटी स्थापन केली, पाणी सोसायट्या स्थापन केल्या, ते जिल्हा परिषदेचे सदस्यही होते. त्यांनी वायफळे आणि परिसरातील सामाजिक कामात मोठे योगदान दिलेले आहे. पण या कुटुंबाच्या कुठल्याही योगदानाचा विचार न करता जिल्हा बँकेने त्यांच्या मालमत्तेचा लिलाव केला. राजकारणाच्या साठमारीत जिल्हा बँकेने 13 लाख कर्जाचे 53 लाख झालेल्या शेतकऱ्याच्या शेतीचा अवघ्या 53 लाखासाठी लिलाव काढला आहे. पण त्यात जिल्हा बँकेच्या कोट्यवधी रुपयांची कर्जे थकवणाऱ्या बड्या धेंड्यांच्यावर बँकेने कसलीही कारवाई केली नाही. या कारवाईचा शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी वज्रदाशी बोलताना तीव्र शब्दात निषेध केला आहे. आणि अशी सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबाचा लिलाव घेण्याची उत्पादन माझी झाली कशी गावात गावात लिलाव घेणाऱ्याने तरी 10 वेळा विचार करायला पाहिजे होता. त्यांनी भूदानमध्ये चळवळ सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी भूदानमध्ये विनोबा भावेंच्या शब्दाखातर आपली जमीन दान दिली त्यांच्या वारसावर आज लिलावाची वेळ येणे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. राजाराम बापूंचा वारसा सांगणाऱ्या दिलीप साठ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं. आणि माझं अजूनही आव्हान आहे, ज्याने तो लिलाव घेतलाय त्यांनी तो त्याला नकार द्यावा आणि संबंधित पाटील कुटुंबीय असल्याबरोबर बँकेला चर्चा करून वनताई चेटी किंवा कर्जाचं पुनर्गठन करून त्यांची जमीन वाचवावी असं माझं कळकळीचं आव्हान बँकेला आहे. हे जर होणार नसेल तर बँक ही धनधान्यांची बुडव्या आणि बुडव्यांना संरक्षण आणि गोरगरिबांचा लिलाव हेच बँकेचं धोरण आहे असं त्याचा अर्थ काढावा लागेल. जिल्ह्यातील अनेक बड्या धेंड्यांनी बँकेची करोडो रुपयांची कर्जे थकवली आहेत. जिल्हा बँकेच्या अनेक भानगडी आहेत पण त्यांच्यावरच बँक कारवाई करत नाही. सामान्य शेतकऱ्याला एक न्याय आणि बड्या धेंड्यांना एक न्याय असा सवाल वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांनी केला आहे. जिल्ह्याच्या जिल्हा बँकेने तासगाव तालुक्यातील वायफळ या गावच्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या शेतकऱ्याच्या शेतीचा लिलाव काढला. थकीत कर्जापोटी या बँकेनं शेतकऱ्या शेतीचा लिलाव काढला आहे. बँका चालल्या पाहिजेत, संस्था टिकल्या पाहिजेत हे मान्य आहे, पण या जिल्हा बँकेनं ज्या शेतकऱ्याचा लिलाव काढला त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचं सामाजिक योगदान प्रचंड मोठं आहे. त्याच कुटुंबाच्या शेतीचा लिलाव हा जिल्हा बँकेने काढला आणि विशेष म्हणजे जे पांडुरंग पाटील राजाराम बापूंचे मित्र होते, यशवंतराव चव्हाण साहेबांचे मित्र होते, माजी राष्ट्रपती
बी डी जत्ती यांचे मित्र होते, वसंतदादांचे मित्र होते, त्या कुटुंबाच्या शेतीचा लिलाव जिल्हा बँकेने काढला आहे. जिल्हा बँक जर एवढीच कायद्यानं चालत असेल तर या जिल्ह्यातल्या बड्या धेंड्यांनी कोट्यावधी रुपयाची कर्ज बुडवली, त्या बड्या धेंड्यांना हात का लावत नाही. आत्ता माझ्याकडे लिस्ट आहे, केन ॲग्रोचं कर्ज आहे, महांकाली साखर कारखाना कवटेमंकाचा तो थकीत आहे, स्वामी रामानंद भारती सहकारी सुतगिरण त्या सुतगिरणीची कर्ज थकीत आहेत, सांगलीची सह्याद्री मोटर्स, आटपाडीचा मानगंगा साखर कारखाना, वसंतदादा शेतकरी साखर कारखाना, खानापूर तालुका सहकारी सुतगिरण, स्वप्नपूर्ती शुगर्स, निनायदेवी सहकारी साखर कारखाना, शेतकरी विणकरी सहकारी सुतगिरणी इस्लामपूर, तासगावचा गणपती संघ, या अशा अनेक मोठ्या बड्या धेंड्यांच्या संस्था आहेत, त्यांची कोट्यावधी रुपयाची कर्ज थकीत आहेत. या बड्या धेंड्यांना हात न लावता अवघ्या 53 लाखाचं कर्ज ज्या शेतकऱ्याचं आहे त्याच्या शेतीचा लिलाव जर जिल्हा बँक काढत असेल तर या जिल्हा बँकेची वैचारिक दिवाळखोरी लक्षात आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे चोरांना संरक्षण देते ही बँक आणि सामान्य शेतकऱ्यांना लुटायचा उद्योग जिल्हा बँकेने काढलेला दिसतोय. जिल्हा बँकेच्या अनेक भानगडी आहेत, नोकर भरतीचा घोटाळा आहे, आदल्या मधल्या ठेक्यांचे घोटाळे आहेत. ज्या लोकांनी मधल्या काळात आवाज उठवले त्या लोकांना आज संचालक करून ठेवलं. म्हणजे जे जिल्हा बँकेच्या विरोधात बोलतात त्यांना संचालक करतात, त्यांची तोंडं बंद करतात, बड्या धेंड्यांना मोकळं सोडायचं आणि शेतकऱ्यांच्या कारवाई करायचं हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. आणि ज्या जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा बँक चालवली जाते, जयंतराव साहेबांनी या सगळ्याचा विचार करावा. तुमच्या नेतृत्वाखाली हा जो काय बाजार चालला आहे या लोकांना तुम्ही सूचना द्याव्यात. ज्या कुटुंबाचं एवढं मोठं योगदान आहे, किमान राजाराम बापूचा वारसा आहे, वैचारिक वारसा आहे तो, हा तरी लक्षात यावा. आणि ज्या विचारानं ही बँक चालू आहे त्या विचाराला राजाराम बापूच्या विचाराला हे गालबोट आहे. गावासाठी व तालुक्यासाठी मोठे योगदान देणाऱ्या पांडुरंग पाटील आणि शिवाजीराव पाटील यांच्या कुटुंबावर राजकीय आकसापोटी जिल्हा बँकेने कारवाई केल्याने गावातील ग्रामस्थही दुखावले आहेत. वाईफळे ग्रामपंचायतीचे सदस्य शिवाजीराव पाटील व बाजार समितीचे माजी सभापती साहेबराव पाटील यांनी या कारवाईचा निषेध करत वेळ प्रसंगी आम्ही शेतकऱ्यांचा लढा उभारू असा इशाराही दिलाय. परवा जिल्हा मध्यवर्ती बँकेने वाईफळे गावातल्या 510 गट नंबरमधल्या जमिनीचा जो निलाव काढला, ती जमीन मूळ या गावचे माजी लोकल बोर्ड सदस्य पांडुरंग बापू पाटील यांचे चिरंजीव शिवाजीराव पाटील, शिवाजीराव पांडुरंग पाटील व त्यांची मुलं भगतकुमार शिवाजीराव पाटील व भरतकुमार शिवाजीराव पाटील या मंडळींची ती जमीन या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं लिलावात काढली. ज्या घरानं या जिल्ह्याला, संपूर्ण महाराष्ट्राला ज्या गावाची ओळख निर्माण करून दाखवलेली होती, ज्या पांडुरंग बापूंनी वसंतराव दादांच्या बरोबर, राजाराम बापूंच्या बरोबर, बी डी जत्तींच्या बरोबर, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबर काम केलं, जे ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वैयक्तिक सभासद होते, त्या मूळ बँक स्थापन करणाऱ्या मंडळींतल्या प्रमुख मंडळीपैकी पांडुरंग बापू होते, त्या माणसाच्या जमिनीचा लिलाव जिल्हा मध्यवर्ती बँकेनं तो पण पूर्णपणे अनलिगल पद्धतीनं काढला आहे. निलाव काढायला किंवा त्या वसुलीपोटी त्यांनी काही संधी दिली असती किंवा जी कारवाई करायच्या अगोदर काही त्याबद्दलची चर्चा झाली असती तर निश्चितपणानं त्याच्यावर मार्ग काढता आला असता. निलाव काढत असतानासुद्धा ठराविक एका ज्या मंडळींनी जमीन त्यांची बळकवली आहे त्यांच्या जवळच्याच जमिनीचा लिलाव जिल्हा मध्यवर्ती बँकेनं अतिशय जाणीवपूर्वक काढलेला आहे. यामध्ये निश्चितपणानं काही मंडळींचे वैयक्तिक धागेदोरे, वैयक्तिक स्वार्थ या निलावामागे लपलेला आहे. हे करत असताना त्यांनी लिलाव काढत असताना सगळ्या जमिनीचा लिलाव काढायला पाहिजे होता, पण ज्यांना त्या जमिनीची गरज आहे अशा मंडळींच्या सोयीसाठी वैयक्तिक ज्या मंडळी ही जी प्रक्रिया राबवली लिलावाची, त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी ही लिलावाची प्रक्रिया राबवल्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आत्तापर्यंत घेतलेल्या ज्या ज्या संस्था आहेत, म्हणजे कर्ज घेतलेल्या ज्या ज्या संस्था आहेत, त्या जिल्ह्यातल्या इतक्या मोठ्या लोकांच्या ह्या संस्था आहेत, या मंडळींनी स्वतःच्या कर्जाची फिरवाफिरवी करून ह्या संस्थेकडे असणारे कोट्यवधी रुपये
अशाच पद्धतीनं शेतकऱ्याचा पैसा या लोकांनी कर्जापोटी उचललेला आहे, त्यांच्यावर ह्या मंडळीने कधीच कारवाई केली नाही. मग त्या सगळ्या जिल्ह्यातल्या आता नावं सगळ्यांची घेणं बरोबर नाही, त्याच लोकांनी आता बँक ताब्यात घेतलेली आहे. वैयक्तिक स्वार्थापोटी शेतकऱ्यांचा जर लिलाव अशा पद्धतीनं काढला जात असेल तर तो अतिशय चुकीचा आहे, याचा मी वैयक्तिक निषेध करतोच. पण इथून पुढल्या काळामध्ये अशा पद्धतीचा लढा इथून पुढल्या काळामध्ये आम्ही उभा करू. शेतकऱ्याला जर तुम्ही अशा पद्धतीनं नाडवणार असाल, त्याला उघडं करणार असाल, तर पहिल्यांदा ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं ही संस्था बुडवायचं धोरण घेतले त्यांच्यावर कार्यवाही करा आणि मग शेतकऱ्यांच्याकडे या, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. या दृष्टीनं इथून पुढल्या काळामध्ये जर शेतकऱ्यांच्याबद्दल तुम्ही जर कारवाई करत असाल तर शेतकरी संघटित करून या निलावाच्या प्रक्रियेविरुद्धात आम्ही लढा उभा करू, असं माझं स्वतःचं मत आहे. कैलासवासी शिवाजीराव पांडुरंग पाटील यांच्या वारसांच्या जमिनीचा जो लिलाव करण्यात आला ही आमच्या गावाच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी बाब आहे. या गावाचा शैक्षणिक सहकार सर्व गोष्टींचा वारसा त्या कुटुंबियांना आहे. आमच्या गावासाठी खास करून तालुक्यासाठी फार मोठं योगदान या कुटुंबियाचं आहे आणि आज दुर्दैवानं जिल्हा बँक त्यांची लिलाव करते हे खऱ्या अर्थानं निषेधाई घटना आहे. जिल्हा बँकेकडे आज आमदार खासदार मंत्री यांची कोट्यवधीची थकीत कर्ज असतानासुद्धा त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. बँक बुडण्याच्या स्थितीत असणारी माणसं सोडून देऊन केवळ शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न बँकेने केला आहे. बँकेच्या ह्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. शेतकऱ्यावरती बँकेने केली कारवाई खऱ्या अर्थानंच दुर्दैवी आहे. या घटनेचा आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचा जाहीर निषेध करतो. 53 लाखांसाठी सामान्य शेतकऱ्याच्या शेतीचा लिलाव काढणारी जिल्हा बँक, करोडो रुपये बुडवणाऱ्या कर्ज बुडव्या बड्या धेंड्यांच्यावर इतकी मेहरबान का? जिल्हा बँक त्यांच्यावर अशी लिलावाची कारवाई करण्याची हिम्मत का करत नाही, असा सवाल लोकांच्यातून उपस्थित केला जातोय.